कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात डेंग्यू, कावीळ यासारख्या गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असतानाच कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अनेक दिवसात सफाईच झालेली नाही. फुले भाज्या या घाणेरड्या जागेतूनच ग्राहकांना दिल्या जात आहेत. यामुळे ग्राहक आणि विक्रेते या दोघांचेही आरोग्य धोक्यात आले असल्याचे लक्ष्मी मार्केट भाजीपाला व्यापारी संघटनेचे सचिव रामदास यादव आणि अध्यक्ष सतीश दुबे यांनी सांगितले. कल्याण मधील खासगी मालकीच्या लक्ष्मी मार्केट मधील भाजीपाला विक्रेत्यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात मोठी ग्राहक पेठ असलेला फुलांचा बाजारही इथे भरतो, पण या व्यापाऱ्यांना आरोग्याबाबत तसेच अन्य कोणत्याही वीज पाणी प्रसादन गृहे बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी निवारा स्नानगृहे स्वच्छ कॅन्टीनची सुविधा संबंधितांकडून दिलीच जात नाही अशी भाजीपाला संघटनेची तक्रार आहे. आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत बाजार समिती मधली ती दृश्य ज्याने तुमचं लक्ष विचलित होईल. पण हो, हे खरं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीला लागूनच खाडीकडे जाणारा एक नाला आहे. या नाल्याला लागूनच महापालिकेच्या मालकीचा मोठ्या जनावरांचा कत्तलखाना इथे आहे. या कत्तलखान्यात मोठ्या जनावरांची कत्तल होऊन त्यांचे अवशेष तिथेच टाकून दिले जातात. या सर्व परिस्थितीवर कोणताही जागरूक व्यक्ती विचार करू शकतो की इथे किती दुर्गंधी पसरत असेल. तिथे कापलेल्या जनावरांचे टाकाऊ अवशेष तिथेच टाकले जात असल्याने तिथेच त्यांचे डंपिंग ग्राउंड झालेले आहे. बाजारपेठेतील उरलेल्या फुलांचा आणि भाजीपाल्याचा कचराही उचलला जात नाही, त्यामुळे तिथे खरेदी विक्रीचे व्यवहार करणे अशक्य झाले आहे असे संघटनेचे म्हणणे आहे. या सर्व गोष्टींवर महापालिकेने याचा आरोग्याच्या दृष्टीने विचार करून इथे मूलभूत सोयी द्याव्यात अशी या संघटनेची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज.